ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण महापालिका क्षेत्रात केंद्र आणि राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार नियमित प्लास्टिक बंदीबाबत कारवाई करण्यात येत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत एकंदर 4 टन प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून 12,25,900 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. सदरची कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळून इतर पर्यायी वस्तूंचा वापर करावा आणि ठाणे शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केलं आहे. प्लेट, कप, ग्लासेस, काटे, चमचे, चाकू, ट्रे, पॅकेजिंग, रॅपिंग, फिल्म्स, PVC बॅनर्स, सजावटीसाठी लागणारे पॉलिस्टिरीन, प्लास्टिक कॅरीबॅग, न विणलेल्या प्लास्टिक कॅरीबॅग, प्लास्टिक शीट इत्यादींचा प्रतिबंधित प्लास्टिकमध्ये समावेश आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 5,000 आस्थापनांना भेटी देऊन नौपाडा कोपरी प्रभाग समिती येथून 3200 किलो प्लास्टिक, दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात 450 किलो प्लास्टिक अद्यापपर्यंत जप्त करण्यात आलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं आज 3:30 सुमारास निधन झालं. मृत्यूसमय त्यांचं वय 100 वर्ष एवढं होतं. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन मोदी या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल होत्या. आज 3:30 सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आईच्या मृत्यूची वार्ता समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ गुजरातीमध्ये धाव घेतला आणि त्याच ठिकाणी हिराबेन मोदी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस परिवारजन उपस्थित होता. हिराबेन मोदी यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसचे नेते श्री राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातील सर्व नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाण्याचे आमदार श्री संजय केळकर यांनी हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली अर्पित केली. क्रिकेटप्रेमींसाठी आता एक धक्कादायक बातमी. भारताचे यष्टीरक्षक असलेला ऋषभ पंत याचा आज 4:30 सुमारास मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंत जबर जखमी झाल्याचं वृत्त आहे. दिल्लीवरून तो आपल्या आईला भेटण्यासाठी निघाला होता. त्याच वेळेस त्याच्या BMW कारचा हा जोरदार अपघात झाला. हा अपघात ज्यावेळेस झाला त्यावेळेस ऋषभ पंत हा स्वतः गाडी चालवत असल्याचं निदर्शनास आलं आहे. ऋषभ पंत ज्यावेळेस गाडी चालवत होता अपघात झाला त्यावेळेस गाडीचा स्पीड जवळपास 200 असल्याचं देखील आता स्पष्ट होत आहे. ऋषभ पंत यांच्या डोक्याला, पायाला, खांद्याला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यांच्यावर प्लास्टिक सर्जरी होणार असल्याचे देखील वृत्त आहे. दरम्यान त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ऋषभ पंत याची प्रकृती स्थिर आहे असं देखील स्पष्ट केलं आहे. आमदार श्री किसन कथोरे आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने बँकेच्या तमाम ग्राहकांना, भागधारकांना, संचालकांना, कर्मचाऱ्यांना आणि बँकेच्या तमाम ग्राहकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्याचं जावं हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील आणि आमदार श्री किसन कथोरे यांच्या वतीने तमाम नागरिकांना नवीन वर्षाच्या लक्षावधी शुभेच्छा. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय श्री सीतारामजी राणे साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे शहरातील सहकार क्षेत्रावर स्वतःचा ठसा उमटवणारे भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते माननीय श्री सीताराम राणे यांना पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख, भिवंडी महानगरपालिकेतील कार्यसम्राट नगरसेवक श्री देवानंद थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नूतन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, समाधान, ऐश्वर आणि भरभराटी देजाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख आणि नगरसेवक श्री देवानंद थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना नूतन वर्षाच्या लक्षावधी शुभेच्छा। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला उपक्रम अर्थात मध्यरात्रीचे रक्तदान शिबिर नवीन वर्षाचं स्वागत करूया मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिराने। मग मित्रांनो येणार ना, लक्षात ठेवा, थेंब थेंब एकच निर्धार, रक्तदानाने राष्ट्र उद्धार। याच निमित्ताने आयोजित करण्यात येत आहे राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार वितरण सोहळा देखील। आयोजक श्री हेमंत पवार, ठाणे शहर प्रमुख, ठाणे विधानसभा क्षेत्र। लक्षात ठेवा 31 डिसेंबरची पाश्चात्य संस्कृती तोडूया आणि रक्तानंदाशी नाते ते जोडूया। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब। नक्की या मध्यरात्रीचं रक्तदान शिबिर। आयोजक श्री हेमंत पवार। बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने कल्याण आणि ठाणे जिल्ह्यातील तमाम नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, समाधान, भरभराटीचं जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने तमाम नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शिवाजीनगर त्याचप्रमाणे ठाणे शहरातील नागरिकांच्या मनामनात स्थान मिळवलेले ठाणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती, शिवाय विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशी असंख्य पदं भूषवलेल्या माननीय सुधाकरराव चव्हाण साहेबांना जयंती दिनानिमित्त श्री नवनाथ थिटे यांच्या वतीने विनम्र अभिवादन। पुनश्च एकदा आमचे भाई काका सुधाकरराव चव्हाण यांना पुनश्च एकदा जयंती दिनानिमित्त नवनाथ थिटे आणि परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी पाटील यांच्या वतीने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना, बँकेच्या तमाम ग्राहकांना, भागधारकांना, कर्मचाऱ्यांना आणि संचालक मंडळाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, समाधान, भरभराटीचे जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल राममारुती रोड ठाणे। इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास, इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक। इंडो स्कॉट स्कूल राममारुती रोड ठाणे। कॉल 0222542555 आणि 9867507555। इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला असून महापालिका क्षेत्रातील करदात्यांना त्यांचा मालमत्ता कर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी भरता येणं शक्य व्हावं याकरता ठाणे महानगरपालिकेची सर्व करसंकलन केंद्र सुट्टीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहेत। ज्या करदात्यांनी आपला मालमत्ता कर अद्याप जमा केलेला नाही त्यांनी मालमत्ता कर वसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपला मालमत्ता कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित बांगर यांनी केलं आहे। वर्तनगर परिसरातील अय्यप्पा स्वामी मंदिरामध्ये सध्या 45व्या मंडल पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे। यानिमित्ताने मोठ्या संख्येने भाविक दर या ठिकाणी अय्यप्पा स्वामींच्या दर्शनार्थ येत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विविध प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी
विविध उपक्रमांमध्ये सहभागी देखील होत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। 29 डिसेंबर रोजी या ठिकाणी श्रीपद भागवतम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस टेम्पल नारायणियम ग्रुपच्या वतीने भरतनाट्यम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस नाट्यप्रिया भरतनाट्यम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। राजनी धुरी भाटकर यांच्या शिष्यांनी हा कार्यक्रम यावेळेस सादर केला। सादर करीत आहोत या कार्यक्रमाची एक झलक। साल 45th मंडल पूजा सेलिब्रेशन एनुअल उत्सव है। ये 25 तारीख से एक्चुअली 25 तारीख से उत्सव चालू है। एक तारीख को महाप्रसादम के साथ ये समाप्त होता है। 22 तारीख से हमने उदयास्तमन पूजा करके एक स्पेशल पूजा है। वो तंत्री केरला से आया तंत्री लोग पूजा ये करता है। तो उसके साथ बाकी होमम उदय अभिषेकम होमम स्पेशल पूजा सो मेनी पूजा कंडक्टिंग उत्सव टाइम में आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे। जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे। शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे। मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल राममारुती रोड ठाणे। इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास। इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक। इंडो स्कॉट स्कूल राममारुती रोड ठाणे। कॉल 0222542555 आणि 9867507555। इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल। ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री संजय तरे आणि माजी नगरसेविका महेश्वरी संजय तरे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी समाधान आणि आरोग्याचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा माजी नगरसेवक श्री संजय तरे माजी नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवीन वर्षाच्या लक्षावधी शुभेच्छा। ठाणे शहराच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान देणारे ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती शिवाय विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष लोकप्रिय नगरसेवक कैलासवासी सुधाकर चव्हाण यांना जयंतीच्यानिमित्त शिवाय विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने विनम्र अभिवादन। शिवायनगर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर झटलेल्या सुधाभाईंना पुनश्च एकदा शिवाय विद्याप्रसारक मंडळाचे तमाम शिक्षक विद्यार्थी स्टाफ यांच्या वतीने जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री सुनील कदम यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी समाधानाचं आणि भरभराटीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा
श्री सुनील कदम यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। टीजेएसबी टेक ओवर लोन, अधिक बचतीसाठी आजच तुमचे घर कर्ज, घर तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज ट्रान्सफर करा आणि मिळवा आकर्षक व्याजदर, शून्य प्रक्रिया, मूल्यांकन व इतर शुल्क, तसेच नवीन किंवा अतिरिक्त गॅरंटरची आवश्यकता नाही। लवकरच संपर्क साधा आपल्या जवळच्या टीजेएसबी सहकारी बँकेच्या शाखेशी किंवा कॉल करा 1800223466 किंवा 1800266 3466। ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच। बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन। केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात। असंख्य व्हरायटीज, बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 8885069601। बॅरॉन। अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू। तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत। काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना। बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही। त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय। का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत। आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय, आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते। अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे। सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या। हो काय मग, करणार ना सरकारला मदत? हो। मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा। आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या। तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा। https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा। 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी, ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।